भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्वतः स्थापित केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला मात्र गालबोट लागलेलं होतं. यावेळेला प्रगती पॅनल आणि विकास पॅनल हे एकमेकांच्या समोर आल्यानंतर मात्र या निवडणुकीच्या वेळेलाच त्या ठिकाणी राडा झाला. निवडणुकीतील राडा नेमका रविवारी कसा घडला त्यावर एक नजर टाकणारा आमचा हा विशेष रिपोर्ट. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गालबोट, अमरावती शहरातली घटना, मतदान केंद्र परिसरात गोंधळ, मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा, परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, आमदार देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रविवारी अमरावतीत पार पडली. मात्र मतदान केंद्रावर लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनल आणि प्रगती पॅनल मध्ये अचानक वादाची ठिणगी पडली. हा वाद विकोपाला गेल्यानं दोन्ही बाजूचे काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्यानं काहींनी आक्षेप नोंदवला, तर आपण प्रतिनिधी असल्यानं आत होतो, तसंच आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचंही आमदार देवेंद्र भुयारांनी स्पष्ट केलं. मतदान प्रतिनिधी मी आहो, माझा तो अधिकार आहे, लोकशाही या भारत देशामध्ये आहे, मला मतदान प्रतिनिधी केलेला आहे आणि मी आतमध्ये थांबणारच आहे. संख्येनं जास्त लोक आतमध्ये थांबते, सरांनी सांगितलं अर्धे लोक बाहेर निघा, ज्यांचं प्रतिनिधी नाही त्यांनी ते बाहेर निघा, जे प्रतिनिधी ते आतमध्ये थांबते, तेवढाच विषय. बाकी तर शिवाजी शिक्षण संस्थेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. आम्ही दोघेही गेलो आणि दोघांचे बाकीचे बाहेर काढून 21 उमेदवार रिंगणात. शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था. शिवाजी शिक्षण संस्थेची रविवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 9 पदांकरता 21 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत 774 सभासदांनी मतदान केलं. विकास पॅनल आणि प्रगती पॅनल मध्ये चुरशीची लढत. मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाचाबाची झाली आणि मोठाच गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र रविवारी घडलेल्या गोंधळामुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीला गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरती आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमरावती शहरामधील राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणा यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालत लव जिहादचा आरोप केलेला होता. दरम्यान या प्रकरणी ज्या मुलावर नवनीत राणा यांनी आरोप केलेला होता त्या मुलाच्या वडिलांनी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या महाराष्ट्रभरातील बातम्या मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहूयात. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परतोय.